अजित पवार गटातले विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी पुन्हा शरद पवारांच्या सोबत जाणार. दुपारी 2 वाजता पक्षप्रवेश करणार. बीड आणि जालना जिल्ह्यातली स्थिती चिंताजनक. दोन्ही जिल्ह्यांचा शरद पवार संवाद दौरा करणार. राज्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर 2 बाजू घेतल्या हे चूक. माझा महाकट्टामध्ये पवारांनी मांडली भूमिका. मराठी माणसानं दिल्लीमध्ये गेलं पाहिजे आणि तिथं जाऊन बुजरेपणा सोडला पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांचा दैनिक सामनामध्ये लेख. नीती आयोगाच्या बैठकीत माझा अपमान केला गंभीर आरोप करत ममता बॅनर्जी बैठकीतून बाहेर. इतर मुख्यमंत्री 10-20 मिनिटं बोलले मला मात्र 5 मिनिटांचाच वेळ का असाही सवाल. अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आज अमित शहांची भेट घेणार. विधानसभेसाठी अजित पवारांची 80 जागांची मागणी. केंद्रीय कॅबिनेट विस्ताराचीही चर्चा होणार. उद्धव ठाकरेंचा 65वा वाढदिवस. शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री बाहेर गर्दी. उद्धव ठाकरेंकडून शुभेच्छांचा स्वीकार. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरची वाहतूक ठप्प. साखरपा मालपवाडी इथं ट्रेलर मातीत रुतला. अर्ध्या तासापासून रत्नागिरीहून कोल्हापूरला जाणारा महामार्ग बंद. पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे यार्डमध्ये मालगाडीचे काही डबे घसरले. पश्चिम रेल्वे वाहतुकीवर परिणाम नाही. पूजा खेडकर प्रकरणात एबीपी माझानं पोलखोल करताच डॉक्टर वाबळेंचा चौकशी अहवाल आयुक्तांनी फेटाळला. अहवालात सुधारणा करण्याचे आयुक्तांचे आदेश. पुण्यातून निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती. माझा महाकट्टावर चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट. अमित शहांच्या फोननंतर पुण्यातून लढण्याचा घेतला निर्णय. आणि कोल्हापूरच्या पुरामध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवा. निवारा केंद्रात सुविधा उपलब्ध करा. मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला ऑन फील्ड सज्ज राहण्याचे आदेश. नवी मुंबईतल्या इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू. 3 मजली इमारत कोसळण्यापूर्वी 55 लोक सुखरूप बाहेर पडले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.